नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी, दिनांक 7 ऑगस्ट रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे लष्करे शिवबा मित्र मंडळाच्या वतीने कैलासवासी गंगारामजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान कार्यक्रम. परभणी, लष्करे शिवबा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी गंगारामजी शिंदे भाई यांच्या समर्थात परभणी जिल्हा रुग्णालयात गोर गरीब गरजू पेशंटला अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कैलासवासी गंगारामजी शिंदे हे अन्नदान कार्यक्रम घेण्यात अग्रेसर होते. त्यांच्या आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व मित्रांना त्यांची आठवण म्हणून सर्व मित्र परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम ठेवण्यात आला. कैलासवासी गंगारामजी शिंदे हे दर 3 महिन्याला रक्तदान करत असत. अनेक रुग्णांचा त्यांनी प्राण वाचवला असून त्यांनी गोरगरिबांची सेवा केली आहे. अशा या लष्करे शिवबा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गंगारामजी शिंदे यांची आठवण म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. शहरातील यावेळी विक्रम काळे, अरुण पवार, सामाजिक युवा कार्यकर्ते राजेश बालटकर, पवन आगलावे, ऋषिकेश मोहिते, माधव तिथे, सतीश आळसे, रमेश चिडके, बाळासाहेब ढोले, आकाश शिंदे, पप्पू विष्णुभाऊ रोडे, सुखदेव मायाभाई, गोपी थापा, ओंकार पुजारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. लष्करे शुभा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र कैलासवासी गंगारामजी शिंदे भाई यांच्या स्मरणार्थ आज जिल्हा रुग्णालयामध्ये गरजू पेशंटला अन्नदानाचं वाटप करण्यात आलं. आम्हाला खूप मोठ्या अंतकरणानं सांगावं लागते की नेहमी भोजन चवीमध्ये हरीने भाग घेणारे व शेकडो वेळेस रक्तदान करणारे, असं 3 महिन्यातून एकदा रक्तदान कंपल्सरी असते. पण कोणताही करायचं असते, पण कोणताही पेशंट, गरीब पेशंट असं की दलित दुबळा, कोणती जातपात न बघता त्यांनी 3 महिन्यातून दोनदा रक्तदान केलेलं आहे. कोणत्याही छोट्या कार्यकर्त्यानं फोन करो, कोणी फोन करो, ते हाकेला धावून येणारा आमचा कार्यकर्ता. आज वाढदिवस आहे, त्यांच्या स्मरणात अन्नदान ठेवलं एवढं बोलतो. जय शिवराय, जय भीम, जय शिव, जय जय मल्ला. आज दिनांक 7 ऑगस्ट आमच्या सर्वांचे प्रिय मित्र कैलासवासी गंगारामजी शिंदे दादाभाई आमच्या सर्वांमध्ये आज नाही आहेत, पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त मॅडम या परभणीमध्ये त्यांना श्रद्धांजली म्हणून अन्नदानाचा सिव्हिल हॉस्पिटलला आणि बॅनर लावले थोडंसं की बाबा सर्वांना वाटावं, सर्वांना हे व्हावं, माहिती व्हावं, अजूनही माहिती नाही. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.